व्हॉइस न्यूज प्रवाह सत्याचा। श्री खंडोबा देवस्थान हे शिर्डीकरांचे ग्रामदैवत आहे, आराध्य दैवत आहे। साईबाबांच्या आगमनाचा साक्षीदार असलेले खंडोबा मंदिर आहे। बाबा सुद्धा या खंडोबाची नित्य नियमाने पूजा करत असत। साई भक्त मासापती यांच्या पदस्पर्शाने, त्यांच्या पूजा अर्चने, साईबाबांच्या आगमनाने हे मंदिर पवित्र आहे। त्याचबरोबर समस्त शिर्डीकर या खंडोबाचे भक्त आहेत। नागरे परिवाराच्या वतीने परंपरागत या चंपाषष्ठी उत्सवाचा 8 दिवसाचा उत्सव साजरा केला जातो। यामध्ये सर्व शिर्डी ग्रामस्थ असतील, साई भक्त असतील, मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। दरवर्षी जी परंपरा आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट नियोजनामध्ये आजचा हा चंपाषष्ठी उत्सव होत आहे, त्याला मी समस्त शिर्डीकरांच्या वतीने शुभेच्छा देतो। आज चंपाषष्ठी निमित्त मी दिगंबर शिवराम कोते, माजी सरपंच शिर्डी, संचालक गणेश सहकारी साखर कारखाना, माझ्याबरोबर ज्ञानेश्वर गंगाधर गोंदकर, उपनगराध्यक्ष शिर्डी नगरपालिका, याचप्रमाणे बाबासाहेब शिवाजीराव कोते चेअरमन, गौतम बँक कोळपेवाडी, आम्ही सर्वजण आज चंपाषष्ठीनिमित्त शिर्डीच्या खंडोबा मंदिरात दर्शन आलो। खंडोबा मंदिर हे आमचं शिर्डीकरांचं कुलदैवत। शेळके, कोते, गोंदकर, नागरे, सजन, गायकवाड, शेजवळ या सगळ्या शिर्डीकरांचं कुलदैवत। साईबाबा शिर्डीत आले त्यावेळेस खंडोबा देवस्थानचे जे तत्कालीन भक्त माळसापती यांनी साईबाबांना आवो साई म्हणून उपमा दिली, आवो साई म्हणून आरोळी दिली, त्यावेळेपासून साईबाबांचं नाव साई हे राहिलं गेलं। अशा आमचं परंपार पुराणकालीन खंडोबा मंदिर, या खंडोबा मंदिराची दरवर्षाप्रमाणे जेजुरीला जाणारी जी काही चंपाषष्ठीची वारी असते, 2 वर्ष कोरोनामुळे बंद होती, पण चालू वर्षी ती व्यवस्थित पार पडली। त्यानंतर खंडोबा मंदिर पालखी चंपाषष्ठीनिमित्त साईबाबाच्या मंदिरात साईबाबांच्या भेटीला गेली, तो एक कार्यक्रम शिर्डीकरांच्या साई भक्तांच्या खंडोबा मंदिर भक्तांच्या सानिध्याने सगळ्यांच्या सहकार्याने व्यवस्थित पार पाडला। त्याचप्रमाणे आज खंडोबा देवस्थानच्या आसपास जे काही कार्यक्रम चालतात किंवा जे विधी चालतात, ते सगळे कार्यक्रम गावाच्या सल्ल्यानुसार, गावाच्या विचार विनिमयानुसार तत्कालीन जे साईबाबांचे भक्त, खंडोबा मंदिराचे भक्त होते माळसापती यांचे वंशज आणि मार्तंड भगत ट्रस्टचे मेंबर यांच्या सहकार्याने व्यवस्थित पार पाडला जातो। चालू वर्षाचा हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला। खंडोबा मंदिराचे आशीर्वाद आम्हाला सगळ्या शिर्डीकरांना आणि साई भक्तांना यशोचित मिळाले, त्याबद्दल मी आमच्या शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने जी काही नागरी मंडळी त्यांचे अभिनंदन करतो। मैं हरीश लालवानी भोपाल से आया हुआ हूँ और मेरा बहुत सौभाग्य है कि इस इतने बड़े उत्सव में इतनी आसानी से मुझे आशीर्वाद प्राप्त हो रहा है। और मैं विशेष बताना चाहूँगा कि खंडोबा मंदिर जो है, सबसे पहले शिर्डी बाबा के आने से पहले ही मंदिर उपस्थित था और बाबा को साई नाम भी देने वाले, इसी नाम से बाबा के नाम का जयकारा हुआ जो आज पूरे विश्व में सबका कल्याण कर रहा है। उसके बाद जो है, जो यहाँ के अध्यक्ष हैं संदीप नागरे साहब, बहुत ही सरल स्वभाव के, इतने सरल स्वभाव के व्यक्ति आज की तारीख में इतने बड़े पद पे होने के बाद बहुत मुश्किल हो जाता है। बहुत ही सरल स्वभाव, विनम्र स्वभाव, तो ये बहुत बड़ी सौभाग्य, ये भी एक आशीर्वाद है। सबको जोड़ना, एक मालाएं पिरो के रखना। और मैं सभी से निवेदन करूंगा कि बाबा की उपयोगित पादुकाएं खंडोबा मंदिर में माळसापति परिवार के पास हैं। आप देश विदेश में कहीं भी आशीर्वाद के लिए बुला सकते हैं, उससे सभी जन का कल्याण होगा, सभी का भला होगा। ओम साईं राम, ओम साईं।